ही हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे. इतर भाज्या आपल्याला वर्षभर मिळतात, पण हरभऱ्याच्या पानांची ही ओली भाजी वर्षातून एकदाच मिळते. हरभऱ्याची रोपे थोडी मोठी झाली की शेतकरी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये या झाडांचे कोवळे शेंडे खुडतात. कोवळे शेंडे खुडल्यामुळे या रोपांना अधिक फुटवे येतात. अधिक फुटवे आले की या रोपांना अधिक घाटे लागतात आणि त्यामुळे हरभऱ्याचे पीक भरपूर येते. म्हणून शेतकरी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये हरभऱ्याच्या रोपांचे कोवळे शेंडे खुडतात आणि त्यामुळे आपल्याला हरभऱ्याची भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते आणि ही भाजी वर्षातून एकदाच मिळते. ही भाजी आपण वाळवून वर्षभर खाऊ शकतो आणि वाळलेली भाजीसुद्धा अतिशय चविष्ट लागते. ही भाजी गरगटी आणि सुकी अशा दोन्ही प्रकारे केली जाते. ही भाजी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यातील सुकी भाजी करण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. भाजी करण्यापूर्वी ही भाजी नीट निवडून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. कोवळे कोवळे शेंडे घ्यायचे, ज्या काड्या शिजतील अशा ठेवायच्या आणि ज्या काड्या आपल्याला जाडसर वाटतात त्या काढून टाकायच्या. ही भाजी निवडण्याची सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे ही भाजी अशी हातामध्ये घ्यायची आणि खाली फरशीवर अशी झटकायची, कारण या भाजीमध्ये मोठ्या मोठ्या हिरव्या रंगाच्या अशा अळ्या असतात. त्या अळ्यांचा रंग हिरवा असल्यामुळे त्या आपल्याला लवकर दिसत नाहीत. म्हणून भाजी अतिशय काळजीपूर्वक झटकून घ्यावी लागते. मी आता सर्व भाजी अशी झटकून घेत आहे. भाजी झटकताना कशा अळ्या निघालेल्या आहेत पहा, मोठ्या मोठ्या अळ्या. या अळ्या लक्षात सुद्धा येत नाहीत कशा अळ्या निघालेल्या आहेत पहा. हिरव्या रंगामुळे या अळ्या सहसा लक्षात येत नाही. म्हणून ही भाजी बारकाईने निवडणे अतिशय महत्त्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये आभाळ आलं की हरभऱ्याच्या रोपावर आपोआप अळ्या पडतात. म्हणून हरभऱ्याची भाजी बारकाईने निवडणे, झटकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्व भाजी मी निवडून घेतलेली आहे. 2-3 वेळा ही भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. धुतलेली भाजी एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवत आहे. भाजी निथळून झाली की बारीक चिरून घेणार आहे. या भाजीतील मी जास्त काड्या काढलेल्या नाही आहेत, कारण या सर्व काड्या कोवळ्या आहेत आणि त्या सहज शिजतील आणि कोणत्याही पालेभाजीची खरी चव त्या भाजीच्या काड्यांमध्येच असते. भाजी चिरून घेतलेली आहे. ही भाजी चिरली नाही तरी सुद्धा चालतं, पण मी या भाजीमध्ये काड्या जरा जास्त ठेवलेल्या आहेत म्हणून मी भाजी चिरून घेतलेली आहे. भाजीमध्ये टाकण्यासाठी हा लसणाचा एक कांदा आणि 7-8 हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि हे जाडसर शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता आपण भाजी फोडणीला टाकूया. गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे. आता मी यामध्ये तेल टाकते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. मी मोहरी टाकते, थोडेसे जिरे, ठेचून घेतलेला लसूण, मिरची, हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. फोडणी चांगली परतलेली आहे. मी आता ही भाजी टाकते. या भाजीला 1-2 वाफा येऊन गेल्यानंतरच याच्यामध्ये मीठ टाकायचं, कारण ही भाजी टाकल्यावर जास्त दिसते
पण शिजल्यानंतर अतिशय कमी होते आणि त्यामुळे आपला मिसळपावचा अंदाज चुकून जातो. जर आपल्याला वाटलं की ही भाजी जास्त कोरडी होत आहे तर त्यावर असा पाण्याचा एक शिपका मारायचा. भाजी किती कमी झालेली आहे पहा. आता यामध्ये चवीसाठी मीठ टाकते. मीठ टाकल्यावर एकदा व्यवस्थित घालून घ्यायचं, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरतं, कमी जास्त मीठ होत नाही. आता मी जाडसर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. या भाजीमध्ये तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डाळी टाकू शकता, हरभऱ्याची, तुरीची, मुगाची. मी सर्व डाळी टाकून एक एकदा भाजी करून खात असते, कारण मला ही भाजी खूप आवडते. भाजीचा एवढा सुगंध सुटलेला आहे की या सुगंधामुळेच ही भाजी खावीशी वाटते. भाजी आपली तयार झालेली आहे, मी आता काढून घेते. अशा पद्धतीने केलेली भाजी आपण डब्याला सुद्धा नेऊ शकतो. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला भाजी करण्याची ही जर पद्धत आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा अवश्य करून पहा. धन्यवाद.